महाकारुणी तथागत बुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मदाया सम्राट अशोक यांना प्रथम विनम्र अभिवादन करतो। महानायिका समजून घेताना या सदरामध्ये आज आपण सुजाता थेरी यांच्याविषयीची माहिती पाहणार आहोत। गेल्या 9-10 दिवसापासून आपण थेरी आणि बुद्धकालीन महानायिका यांच्याविषयीचं जे वर्णन पाहत आहो त्यामधून तत्कालीन काळातील स्त्रियांची जी स्थिती होती आणि मग त्यांनी आपली प्रगती कशा पद्धतीने साधली याविषयीची माहिती आपल्याला। आजचा जो विषय आहे यामध्ये सुजाता, बुद्ध साहित्यामध्ये सुजाता हे नाव अनेक ठिकाणी आलेलं दिसतं आणि म्हणून सर्वप्रथम आपण सुजाता थेरी जी की थेरी गाथा नावाच्या ग्रंथामध्ये उपलब्ध आहे त्याविषयीची माहिती पाहू। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत की सुजाता जी आहे ती साकेत नगरीमध्ये एका व्यापाऱ्याच्या कुळात सुजाताचा जन्म झाला होता आणि एका व्यापाऱ्याच्या मुलाबरोबर सुजाताचा विवाह झाला होता। वैवाहिक जीवनात ती आनंद मानत होती, तिला वैवाहिक जीवन आनंदी ती जगत असताना एके दिवशी ती उद्यानामध्ये गेली, बागेत गेली आणि बागेत गेल्यानंतर दिवसभर उद्यानामध्ये राहून घरी परत येत असताना तिला अंजन वनामध्ये शास्त्याचे दर्शन झाले, तथागत बुद्धांचे दर्शन झाले आणि त्यांच्या दर्शनाने तिचं चित्त प्रसन्न झाल्यामुळे ती त्यांच्याजवळ जाऊन तथागतांना वंदन करून एका बाजूला बसली आणि तेव्हा तथागत बुद्धाने म्हणजे शास्त्याने तिला धम्मोपदेश केला। ज्यावेळी तथागतांनी तिला धम्मोपदेश केला तेथेच तिला सम्यक ज्ञानाचा म्हणजे दिव्य ज्ञानाचा साक्षात्कार झाला। जेव्हा तमोखंदं पदालई असा एक शब्द पाली साहित्यामध्ये येतो, तमखंद म्हणजे अंधारमय ज्या काही बाबी असतात त्या नष्ट होऊन, अंधार नष्ट होऊन प्रकाश उत्पन्न झाला अशी ही स्थिती म्हणजे साक्षात्कार। मग तिला साक्षात्कार झाल्यानंतर तेथून ती घरी परतली आणि नंतर पतीची आणि आई वडिलांची परवानगी मागून ती भिकुनी संघामध्ये प्रव्रजित झाली आणि भिकुनी झाल्यानंतर ती आपल्या जीवनातील जे अनुभव आहे ती अनुभव कथन करते आहे ते थेरी गाथा नावाच्या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे। आता हे जे काही वर्णन आलेलं आहे ते अगदी आपण मराठीमधून पाहतोय, ओरिजिनल जे वर्णन आहे ते पाली भाषेमधून आहे। यामध्ये असा अनुवाद आला आहे की अलंकृत सुंदर वस्त्र परिधान करून माळा घालून शरीराला चंदनाचा लेप लावून सर्व दागदागिने अंगावर घालून पुष्कळ अन्न पाणी खाद्यपदार्थ व भोजन घेऊन दासींसह घराबाहेर पडून मी उद्यानात गेले। सुजाता थेरी या ठिकाणी सांगते की मी दागदागिने घातले, मी अलंकार घातले, सुंदर प्रकारचे वस्त्र परिधान केले, अनेक प्रकारच्या माळा परिधान केल्या, शरीरावर चंदनाचा लेप लावला आणि सर्व प्रकारचे दागदागिने अंगावर घालून पुष्कळ अन्न पदार्थ घेऊन, पुष्कळ अन्न पाणी घेऊन, खाद्यपदार्थ घेऊन, भोजन घेऊन मी दासींच्या सोबत, बघा ती दासींच्या सोबत घराबाहेर पडून ती उद्यानात गेली असं म्हणते। तेथे क्रीडा करून रममान होऊन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे खेळून रममान होऊन किलित्वा रमित्वा असे पालीमध्ये शब्द येतात। तेथे क्रीडा करून आणि रममान होऊन संयंगेहं म्हणजे स्वतःच्या घरी परत येत असताना एक विहार पाहिला आणि साकेत मधील त्या अंजनवनात प्रवेश केला। जे साकेत मध्ये जो विहार होता त्याचं हे उदाहरण या थेरी गाथा नावाच्या ग्रंथामधून दिसतं। म्हणजे आज आपण पाहतो की साकेत नगरीमध्ये जे काही विविध प्रकारच्या विहाराचं उत्खनन झालं आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या मूर्ती सुद्धा आपल्याला उपलब्ध झाल्याचे दिसले, तर त्या प्राचीन काळात साकेत मधील त्या अंजनवनात प्रवेश केला असं ती म्हणते आणि तेथे लोकप्रद्योत तथागत बुद्धाला पाहून वंदन करून
त्यांच्याजवळ बसले त्या चक्षुमान सम्यक संबुद्धाने माझ्यावर अनुकंपा करून मला धम्मोपदेश केला। आता हे जे वर्णन आहे हे सुजाताचं वर्णन आहे। सुजाता स्वतः या ठिकाणी आपलं वर्णन करते आहे की मी कशा पद्धतीनं बुद्धाच्या भिक्खुनी संघामध्ये समाविष्ट झाले आणि तो प्रसंग या ठिकाणी वर्णन करते आहे। आणि म्हणून ती असं म्हणते की ते लोक प्रद्योत, तथागत बुद्धाला लोक प्रद्योत म्हटले, जगाचे उद्धार करते आपण लोक प्रद्योत। तथागत बुद्धाला पाहून त्यांना वंदन करून त्यांच्याजवळ मी जाऊन बसले आणि त्या चक्षुमान संबुद्धाने, चक्षुमान असं शब्द आलंय, तथागतांना अनेक संबोधन आहेत त्यामध्ये अशास्त आहे, लोक प्रद्योत आहे, चक्षुमान शब्द आलाय, सम्यक संबुद्ध शब्द या ठिकाणी आलाय। आणि त्या चक्षुमान म्हणजे नेत्रवान चक्षुमान संबुद्धाने माझ्यावर अनुकंपा करून मला धम्मोपदेश केला। आणि म्हणून तथागत बुद्धांना महा ईसी म्हणजे महान ऋषी असं देखील म्हटलेलं या ठिकाणी, महर्षी आपण जे म्हणतो महर्षी, महान असा ऋषी बरोबर महर्षी, तर महर्षी म्हणजे तथागतांनाच म्हटलंय महर्षी। या महर्षीचा उपदेश ऐकून मी सत्याचा साक्षात्कार केला। म्हणजे सत्य साक्षात्कार झाला म्हणजे काय, सत्य गवसलं, सत्य प्राप्त झालं, पण कोणामुळे प्राप्त झालं, तर त्या तथागतांचा उपदेश ऐकून मला सत्य प्राप्त झालं, सत्याचा साक्षात्कार झाला असं ती म्हणते। आणि तेथेच मी विमल म्हणजे कुठल्याही प्रकारचा मळ नसलेलं विमल धम्म असे निर्वाण पद प्राप्त केले। आपण पाहतो की हे विमल जे आहे म्हणजे शुद्ध परिशुद्ध असलेलं जे काही निर्वाण प्राप्ती आहे ती निर्वाण प्राप्ती झाली। निर्वाण म्हणजे मृत्यू नव्हे, नी म्हणजे नाहीश्य करणे, वाण म्हणजे तृष्णा, आपल्यामधील ज्या तृष्णा आहेत राग द्वेष मोह मद मत्सर जे विकार आहेत ते नाहीसे करणे, ते नष्ट करणे म्हणजे निर्वाण प्राप्ती होय। आणि ते मी प्राप्त केलंय असं ती सुजाता या ठिकाणी सांगत आहे। आणि मग शेवटच्या गाथेत ती म्हणते की त्यानंतर सद्धमाचे ज्ञान झाल्यावर मी बेघर करणारी प्रव्रज्ञा घेतली, घरातून बेघर होऊन मी प्रव्रज्ञा घेतली। आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की ही जी सुजाता आहे ही सुजाता थेरी आई वडिलांची परवानगी घेते, पतीची परवानगी घेते, ही विवाहित असलेली स्त्री आहे सुजाता। आणि ही जी सुजाता आहे या सुजातेच्या जीवनामधला हा जो प्रसंग आहे की ती घरी जाते आणि या ठिकाणी बुद्धाचं प्रवचन ऐकून सद्यमाचं ज्ञान तिला होते आणि ती नंतर घरी जाऊन त्या आई वडिलांची आणि पतीची परवानगी घेते आणि त्यानंतर ती प्रव्रज्ञा घेते। आणि प्रव्रज्ञा घेतल्यानंतर ती असं म्हणते की तीन विद्या प्राप्त केल्यामुळे, तीन विद्या म्हणजे कोणत्या, अनित्य दुःख आणि अनात्म ह्या तीन विद्या आहेत, की तयो विद्या म्हणजे तीन विद्या असा शब्द येतो, ह्या तीन विद्या प्राप्त करून म्हणजे अनित्य दुःख आणि अनात्म ह्या तीन विद्या प्राप्त करून मी बुद्ध शासन सफल, माझ्या मी बुद्ध शासन सफल झाले आहे असं ती म्हणते। की या ठिकाणी बुद्ध शासनाचे जे काही भूमिका आहे, बुद्ध शासन म्हणजे बुद्धाची शिकवण जी आहे ती मी प्राप्त केलेली आहे असं साकेत नगरीमध्ये असलेली सुजाता म्हणते आहे। पाली साहित्यामध्ये जी थेरी गाथा नावाचा ग्रंथ आहे त्या थेरी गाथा नावाच्या ग्रंथातील जे वर्णन आहे ते आपण थोडक्यात पाहिलेलं आहे। आपल्या पाली साहित्यामध्ये अनेक प्रकारची जी वर्णन येतात त्यामध्ये सुत्त आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गाथा आहेत, कथा आहेत, आणि त्यामध्ये आणखी एक दुसरी सुजाता खूप महत्वपूर्ण आहे। आपण पाहिलं असेल की पाली साहित्यामध्ये सुजातायं पायास दाणंग असं एक उल्लेख आलेला आहे। पायास म्हणजे खीर, दाणंग म्हणजे दान, खीर दान, सुजाताचे खीर दान। आता सुजाताचे खीर दान हा जो घटक आलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला त्या सुजाताचं देखील वर्णन समजून घेणं आवश्यक आहे। आपण सुजाता नावाच्या अनुषंगाने दोन तीन सुजाता बुद्धकालीन महत्वपूर्ण काम करणाऱ्या दिसतात, त्यामध्ये एक सुजाता जी आहे ती साकेत नगरीमध्ये होती ती आपण पाहिले। आता ही जी दुसरी सुजाता आहे ती आपण पाहू की ही जी सुजाता आहे ही बौद्ध साहित्यामध्ये आपण पाहतो की प्रचंड साहित्य आहे आणि या साहित्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक संदर्भ येतात आणि त्या संदर्भामध्ये अनेक नावं सुद्धा येतात। आणि आपण पाहिलं असेल की बुद्ध काळामध्ये बुद्धाच्या संपर्कात आलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या मोठ्या झालेल्या आहेत। जे जे लोक बुद्धाच्या संपर्कात आले, बुद्धाच्या सान्निध्यात आले, बुद्धाने उपदेश केला आणि ते लोक मोठे झाले, त्यांचं नाव मोठं झालं, आजही आपण त्या सुजाताला ओळखतो ज्या सुजाताने खीर दान केलेलं होतं।
मग ही जी सुजाता आहे त्याविषयी ती थोडक्यात आपण माहिती घेऊ. तथागत बुद्धाच्या काळामध्ये सुजाता नावाचं जे काही वलय आहे किंवा सुजाता जे नाव आहे ते खूप महत्वपूर्ण आहे, लोकप्रिय आहे. आपण पाहतो की बुद्धाच्या काळातील ही जी सुजाता आहे या सुजाताचं वर्णन पाहत असताना सिद्धार्थ गौतम त्यावेळी ध्यान साधना करीत होते, म्हणजे बुद्ध व्हायचे होते. सिद्धार्थ गौतम जेव्हा ध्यान साधना करीत होते तेव्हा उरुवेला परिसरामध्ये ते ध्यान साधना करीत होते, अधिष्ठान मानून बसलेले होते. आणि अशा या परिस्थितीमध्ये जेव्हा सिद्धार्थ गौतम ध्यान साधनेला बसलेले आहेत किंवा ते वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी अवलोकन करीत आहेत, दुःख काय, दुःखाचं कारण काय हे समजण्यासाठी ते खूप प्रयत्न करीत आहेत. आणि मग हे प्रयत्न चालू असताना ते निरंजना नदीच्या किनारी आहेत आणि निरंजना नदीच्या किनाऱ्यावर जो उरुवेला नावाचा परिसर आहे त्या परिसरामध्ये ते विविध प्रकारानं ध्यान ग्रहण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पंचवर्गीय श्रमण पण आहे, मग कौंडिण्य व पद्य महानामाने असंजित हे जे काही आहेत पंचवर्गीय श्रमण, हे श्रमण देखील त्यांच्यासोबत काही काळ होते. आणि आपण पाहतो की आज आपण जो बोधगयाचा जो परिसर पाहतो तो ज्याला आपण उरुवेला हा परिसर म्हणतो, तर त्या उरुवेला अलीकडल्या किनाऱ्यावर आणि निरंजना नदीच्या आणि पलीकडल्या किनाऱ्यावर जे आहे शेनानी ग्राम नावाचं एक गाव होतं. आणि या गावामध्ये एक व्यक्ती जो गाई म्हशी ज्यांच्याकडे भरपूर होत्या असा व्यक्ती होता आणि त्यांच्या घरामध्ये एक मुलगी जन्माला आली आणि ही जी मुलगी आहे तिचं नाव सुजाता ठेवण्यात आलं. आणि मग ही जी मुलगी आहे ती मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर म्हणजे हा इतिहास आधीच आहे, बुद्ध म्हणजे सिद्धार्थ गौतम जे बुद्ध होणार आहेत अशा स्थितीमध्ये ती मोठी झालेली आहे, वयस्कर झालेली आहे. आणि मग त्यांच्या सुजाताची जर माहिती आपण पाहिजे म्हटलं तर मग त्या कुटुंबामध्ये आधीच पूर्वीच सुजाताचा जन्म झालेला आहे आणि ती मोठी झालेली आहे. आणि ही जे शेनाणी जो आहेत, शेनाणी हे त्या गावामध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत ते त्यांचं खूप मोठ्या त्यांच्याकडे गायी आहेत म्हशी आहेत असे जे अतिशय चांगलं कुटुंब ते होतं. आणि मग आपण पाहतो की सेनानी यांना 10 मुली असल्याचं उदाहरण आलेलं आहे. आणि मग त्यांचे नाव असे होते बला, बलकुत्ता, सुप्रिया, विजय सेना, अतिमुक्तमाला, सुंदरी, कुंभभारी, उल विल्लिका, जटिलिका आणि सुजाता. अशा या 10 बहिणी होत्या, म्हणजे या सेनानीला 10 मुली होत्या असं म्हणतात. आणि ही जी सुजाता आहे ती लहान होती. आणि मग ज्यावेळी आपण पाहतो की त्या शेनानी ग्राम जे आहे त्या गावामध्ये खूप सारे झाड आहेत, वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, चिंचा आहे, जांभूळ आहे, जांभूळ म्हणतो आपण त्याला, आंब्याचे झाड आहेत, असे पुष्कळ झाडांनी ते बहरलेला एरिया आहे. आणि मग या सुजाताचं जे बालपण आहे त्या झाडझुडपामध्ये आणि जनावरांच्या जे चारण्याच्या ज्या काही कुरणा आहेत त्या कुरणामध्ये अगदी आनंदाने तिचं जीवन चाललेलं होतं. आणि खूप सारे फिरायचं, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची फळं तोडायची खायची असंही ती लहानपणापासून करत असे. आणि खूप छान पद्धतीचं तिचं आनंदी जीवन होतं. एवढंच नाही तर ती रंगबिरंगी कपडे परिधान करायची, तिला खूप आनंद वाटायचा. आणि अशा पद्धतीनं छान पद्धतीनं ती अनेक जसं आपण पाहतो की रानावनामध्ये हिंडताना जे काही फुलपाखरू असतात त्या फुलपाखराच्या मागे ती फिरायची. आणि अशी ही सुजाता, हरहुणारी सुजाता, बालपणी अतिशय आनंदी असलेली सुजाता, ती लहान लहान जे काही वासर असतात गाईचे त्या वासरांच्या सोबत राहायची, त्यांना कुरवाळायची आणि त्या वासरांना जे अन्न आहे ते खाऊ घालायचे, हाताने खाऊ घालायची लहानपणापासून. आणि मग ती अशी खेलकूद करणारी म्हणजे मोकळेपणानं खेळणारी बागडणारी ही सुजाता. आणि ती हळूहळू मोठी झाली. आणि मग ती मोठी झाल्यानंतर ती खूप सिलवान झाली, सदाचरणी झाली, धम्मचारिणी झाली. आणि जेव्हा आपण पाहतो की ही जी सुजाता जी आहे ती धार्मिक प्रवृत्तीची देखील होती, दानी होती, दानशूर होती. आणि मग असं तिने एक दिवस असा निर्णय घेतला की ती त्या वनामध्ये गेली आणि त्या वनामध्ये तिनं वडाच्या झाडाच्या खाली असं बसून असा एक निर्णय घेतला की मला जर माझ्याच कुटुंब माझ्या आवडीचा जर वर मिळाला आणि त्याच्यापासून मला जर पुत्र प्राप्त झाला तर मी ह्या वडाची पूजा करेन, असं निग्रोध वृक्ष असा ते शब्द आलेला आहे.
आणि मग अशा पद्धतीनं तिनं ते 1 वर्षापूर्वीच प्रण घेतलेला होता आणि 1 वर्ष संपलेलं आणि त्या योगायोगानं तिचं लगेच लग्न झालं. चांगला नवरा तिला मिळाला आणि मग ती, कारण ती रूपवान होती, सुंदर होती, गुणवान होती, अशा या अतिशय सुंदर असलेल्या सुजाता सोबत चांगल्या मुलाने विवाह केलेला होता. आणि म्हणून अतिशय चांगल्या स्वभावाचं तिथं सासर देखील होतं आणि सासरी देखील, तिच्या सासरी देखील प्रचंड गायी होत्या. म्हणजे माहेरी बी गायी होत्या, सासरी बी गायी होत्या आणि सगळा परिवार सुख संपन्न असा होता. सुजाताचा जो सासरा होता तो सुद्धा गावाचा, त्यांच्या गावाचा प्रमुखच होता आणि म्हणून सुजाताचं आयुष्य अतिशय आनंदी चाललेलं होतं. नंतर तिला एक बाळ तिला झालं, एक मुलगा तिला तिने जन्माला दिला आणि मग तिला मुलगा झाल्यानंतर तिला आठवण आली की आपण त्या वडाच्या झाडाला म्हटलं होतं की मी, मला जर मनाप्रमाणे पती मिळाला आणि मला मला जर पहिला मुलगा झाला तर मी येईल आणि या वटवृक्षाची पूजा करेन, अशी तिला आठवण झाली. आणि मग ती माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर तिचा जो मुलगा होता त्या मुलाचं नाव यश तिनं ठेवलेलं होतं. आणि आपण पाहतो की जेव्हा ती माहेरी आली आणि मग तिनं आई वडिलांना सांगितलं की मी असं असं म्हटलं होतं की मी त्या अमुक अमुक निग्रोध वृक्षाची पूजा करेन. आणि मग पूजा करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मग त्या काळी अशी पद्धत होती की अतिशय शुद्ध असलेलं दूध, नो दकंग असा शब्द आलाय, नो दकंग म्हणजे न अधिक उदकंग, उदक म्हणजे पाणी, नो दकंग पायासंग म्हणजे कसल्याही प्रकारचं पाणी नसलेलं दूध, अतिशय शुद्ध दूध, त्या दुधाची खीर तयार करायची. आणि मग ती खीर तयार करून, मग ती खीर तयार करताना त्या काळचे जे काही वैद्यराज होते त्या वैद्यराजांना ते चेक करायला लावायचे की व हे चांगले आहे की नाही, खीर खाण्यायोग्य आहे की नाही. अशा पद्धतीनं एक स्टोरी आलेली आहे त्यामध्ये की त्या सुजाताने काय केलं की 1000 गायीचं दूध काढलं आणि ते 500 गायींना पाजलं. त्यांच्यापैकी मग ज्या 500 गायींना दूध पाजलं होतं त्या 500 गायींचं दूध काढलं आणि 250 गायींना पाजलं, त्यात त्यांच्यातल्याच 250 गायींना पाजलं. 250 गायींचं दूध काढून पुन्हा 100 गायींना ते पाजलं आणि नंतर मग अशा पद्धतीनं 100 गायींचं दूध पाजल्यानंतर ते 8 गायींचं पुन्हा दूध काढलं आणि अशा पद्धतीनं शुद्ध दूध काढून, आता ती पद्धत होती त्यावेळी, ते आता नसेल तसं, तर त्यावेळी असं शुद्ध प्रकारचं दूध काढून मग तिनं अतिशय सुंदर स्वतःच्या हाताने खीर तयार केली. आणि ही खीर तयार केल्यानंतर तिनं तिच्या दासींना सांगितलं की जा आणि काय करा, त्या झाडाच्या परिसरातली जागा स्वच्छ करा, जागा स्वच्छ करून या, आपण त्या ठिकाणी जायचंय आपल्याला. आणि असं म्हणून त्या दासी त्या ठिकाणी तिनं पाठवलं. दासी ज्यावेळी तिथे गेल्या तर त्यांना असं आढळून आलं की कोणीतरी एक व्यक्ती त्या झाडाच्या खाली बसलेली आहे आणि ती व्यक्ती इतकी क्रूश झालेली आहे, इतकी हडकुडी झालेली आहे की त्या सगळ्या पासळ्या पासळ्या दिसत आहेत त्या व्यक्तीच्या अंगावर. अगदी अगदी हडकुड शरीराची एक व्यक्ती त्या ठिकाणी बसलेली आहे. आणि मग ही त्या व्यक्तीला पाहून त्या दासीनं असं वाटलं की कदाचित ह्या आपल्या ज्या मालकिनीनं जे काही प्रण केलेलं आहे त्या वृक्षदेवताच खुद खाली येऊन बसली की काय, असा त्यांचा भास झाला. त्यांनी साफसफाई केली, त्यावेळी सिद्धार्थ गौतम ध्यान साधना करीत होते आणि त्यावेळी जेव्हा त्या दासी जेव्हा परत गेल्या आणि त्यांनी सांगितलं की खुद्ध वृक्षदेवताच त्या ठिकाणी येऊन बसल्यासारखी एक व्यक्ती बसलेली आणि असं म्हटल्यानंतर तिला खूप आनंद झाला, अरे हे तर फार चांगलं झालं. आणि म्हणून ती पायास जे खीर जी आहे ती खीर तिने सोन्याच्या पात्रामध्ये घेतली, सुवर्ण पात्रामध्ये तिने खीर घेतली आणि त्या पात्रावर एक दुसरं सोन्याचं ताट झाकलं आणि पुन्हा एक कापड झाकून ती खीर घेऊन स्वतः त्या वृक्षाकडे निघाली. आता हा जो परिसर आहे सेनानी ग्राम, हा परिसर आपण म्हणतो उरुवेला सेनानी गाव, हा जो गुरुवेलाचा जो परिसर आहे घनदाट जंगलाचा परिसर होता. आणि या जंगलाच्या परिसरात असताना देखील, पण तिला बालपण त्या एरियातच असल्यामुळे तिला फारशी काही भीती वाटत नव्हती, ती त्या परिसरामध्ये गेली. आणि मग त्या परिसरात गेल्यानंतर त्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाच्या समोर तिने खीर ठेवली
त्यावेळी इतरही पाच श्रमण जे होते ते बाजूलाच बसलेले होते, तेही वेगळ्या प्रकारची कठोर तपश्चर्या करण्यामध्ये मग्न होते. आणि त्या पाच लोकांना असं लक्षात आलं की ह्या एका स्त्रीनं या सिद्धार्थ गौतमाला अन्न आणून दिलेलं आहे, कसलं तरी अन्न आणून दिलेलं आहे, आणि ते अन्न यांनी ग्रहण केलंय, म्हणजे घेतलंय. आता अन्न घेतलं, आता त्यांच्यात कशी पद्धत होती त्या काळी, की कसल्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही, शरीराला ताप द्यायचा, त्रास द्यायचा, प्रचंड यातना होईपर्यंत त्रास द्यायचा, तरच आपण हे काहीतरी प्राप्त करू शकू, निर्वाण प्राप्त करू शकू, असं त्या पंचवर्गीय श्रमणांचं होतं म्हणणं. परंतु सिद्धार्थ गौतमाच्या ही गोष्ट लक्षात आली की काहीतरी खाल्ल्याशिवाय आपलं जीवन जगणार नाही आणि जगल्याशिवाय आपल्याला ज्ञान प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून सुजाताने जेव्हा ते खीर घेऊन आली, तेव्हा खीरीचं पात्र, भिक्षा पात्र बुद्धाच्या समोर तिने ठेवलं आणि म्हटलं की भंते भगवंत, आपण ह्या खीरीचा स्वीकार करावा. हे पायास दानव असा शब्द आलाय. आपण अजंठा लेणी असेल, वेरूळच्या लेणी असेल, त्यामध्ये सुजाता जी आहे, लेणी क्रमांक 5 6 मध्ये आपण ते पाहतो, आपल्या लेणीमध्ये, तर 8 9 नंबरच्या लेणीमध्ये पण आहे. तर त्यामध्ये सुजाता अशी खीर देत असताना ते एक शिल्प त्या ठिकाणी आपल्याला. आणि मग तसं सुजाताने जी ती खीर तथागत सिद्धार्थ गौतमाला दिली आणि सिद्धार्थ गौतमांनी ते खीर स्वीकारली. जशी ती खीर जी आहे, पायास जे आहे ते स्वीकारलं, तर ते पंचवर्गीय श्रमण जे होते ते त्यांना सोडून निघून गेले. त्यांना असं वाटलं की हे भ्रष्ट झालेले आहेत, मुख्य ध्येयापासून ढळलेले आहेत, आणि म्हणून यांना काही आता ज्ञान प्राप्ती होणार नाही, आणि मग ज्ञान प्राप्ती करायचं असलं तर आपल्याला ह्यांनाच सोडून द्यावं लागेल, असा विचार त्या पंचवर्गीय श्रमणांनी केला, ते निघून गेले. सिद्धार्थ गौतमांनी मात्र ती खीर जी आहे ती 49 दिवस एक एक घास तयार करून त्याचा 49 दिवस ते वापरली. आणि मग असं म्हणतात की सुजाताने दिलेल्या खिरीमुळे त्यांच्या शरीरामध्ये चेतना आली, त्यांचं शरीर सुदृढ झालं, आणि म्हणून सुजाताची खीर खाऊन सिद्धार्थ गौतमाला ज्ञान प्राप्त झाली, बुद्धत्वाची प्राप्ती झाली. म्हणजे खीर जी आहे, सुजाताची खीर ही फेमस का आहे, प्रसिद्ध का आहे, तर त्या खीरीमुळे ज्ञान प्राप्तीस मदत झालेली आहे. आणि म्हणून धम्मचक्क पवत्तन सूत्रामध्ये आपण काही गोष्टी पाहतो. आणि मग जेव्हा हे जे काही शेनानी ग्राम परिसरातलं जे काही वर्णन आहे ते वर्णन आपण या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून ही जी सुजाता आहे ही सुजाता देखील तेवढीच महत्वाची आहे. यापूर्वीची सुजाता थेरी आपण साकेत नगरातील पाहिली, परंतु ही जी सुजाता आहे ही मात्र उरुवेला परिसरातली, म्हणजे आजच्या बोध गया परिसरातली ही सुजाता आहे. आणि त्या सुजाताने दिलेली खीर जगप्रसिद्ध झालेला आहे, आज तिचं नाव फेमस झालेलं आहे. म्हणजे खीर दान जेव्हा होते तेव्हा सुजाताचं नाव निघतंय, म्हणजे बुद्धाच्या संपर्कात आलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या मोठ्या फेमस झालेल्या आहेत, प्रसिद्ध झालेल्या आहेत, आणि त्या मोठ्या प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आहेत. ते आपण ही एक दुसरा भाग आपण पाहिला. तिसरा जो भाग आहे, आणखी एक सुजाता आपल्याला पाली साहित्यामध्ये आढळते आणि त्या सुजाताचं वर्णन आपण पाहू. तर एकदा काय झालं, तथागत बुद्ध सकाळीच उठले आणि उठल्यानंतर पात्र चिवर, म्हणजे त्यांच्या आधीचे सोपस्कार केले आणि पात्र भिक्षा पात्र घेतलं, एक चिवर घेतलं, आणि पहिल्यांदा चिवर त्यांनी आधी परिधान केलं, नंतर त्यांनी एक चिवर घेतलं. आणि ते ज्या ठिकाणी अनाथ पिंडक गृहपती होते त्यांच्या घराकडे निघाले. अनाथपिंडी हे जे होते ते प्रचंड श्रीमंत होते, प्रचंड श्रीमंत, आणि अशा या प्रचंड श्रीमंत असलेल्या घराकडे बुद्ध गेले. कारण अनाथ पिंडक जो होता, हे अनाथ पिंडक अनाथांना पिंडदान करणारा व्यक्ती असल्यामुळे, अनाथांना पिंडदान, पिंडदान म्हणजे भोजनदान, कंटिन्यू भोजन त्यांची चालू असायची. आणि म्हणून या अनाथ पिंडकाच्या घरी घराकडे तथागत बुद्ध निघाले. आणि निघाल्यानंतर काही अवधीतच ते अनाथ पिंडिकाच्या घरासमोर उभे राहिले. अनाथ पिंडिकाने स्वागत त्यांचे केले आणि आतमध्ये येण्याची विनंती केली. तथागत बुद्ध आतमध्ये आले. आतमध्ये आल्यानंतर अंथरलेल्या आसनावर तथागत बुद्ध बसले. आणि बसल्यानंतर मात्र त्यांच्या अनाथ पिंडिकाच्या घरातून प्रचंड मोठमोठ्याने आवाज येऊ लागला, भांडणाचा आवाज येऊ लागला, गोंधळाचा आवाज येऊ लागला. आणि मोठमोठ्याने आवाज येत असल्यामुळे तथागत बुद्धांनी अनाथ पिंडिकाला विचारलं की हे गृहपती, हे एवढा मोठा आवाज कसला येत आहे?
ज्याप्रमाणे मासेमारी करणारे लोक माशांसाठी झगडा करीत आहेत, म्हणजे मासे धरणारे लोक जसे गोंधळ करतात त्याप्रमाणे हे घरातले लोक का गोंधळ करीत आहेत, का गडबड करीत आहेत, का बोलत आहेत, एवढ्या मोठमोठ्या आवाजात का बोलत आहेत, असा प्रश्न तथागत बुद्धांनी अनाथ पिंडिकाला विचारला. त्यावेळी अनाथ पिंडिक असे म्हणाले की अयं म्हणते सुजाता घर सुन्ना अढकुला आणिता, त्यावेळीची भाषा, सा नेव ससु आदियती न ससुरंग आदियती न सामिकंग आदियती भगवंतंपी न सत्करोंती न गरु करोंती न मानेंती न पूजेंती. म्हणजे अनाथ पिंडिकाने जे उत्तर दिलं ते बघा काय आहे, की हे म्हणते ही जी सुजाता नावाची जी सून आलेली आहे ती अढकुला आणिता, म्हणजे ती खूपच श्रीमंत घरातून आणलेली आहे, म्हणजे ती खूप श्रीमंत घरातून आणलेली सून म्हणून आमच्या घरात आलेली ही सुजाता आहे. बघा हे तिसऱ्या तिसरं कॅरेक्टर आपण पाहतो सुजाता नावाचं, आणि ही जी सुजाता आहे ती प्रचंड श्रीमंत घरातून आणलेली असल्यामुळे आता ऍक्च्युली अनाथपिंडी काही प्रचंड श्रीमंत होतेच, परंतु त्यांच्याही पेक्षा जास्त श्रीमंत असलेली ही सुजाताचं घर माहेर होतं आणि तिथून ती आलेली होती, आणि त्यामुळे ती सासऱ्याचा आदर करीत नसे, सासूचा आदर करीत नसे, नवऱ्याचा आदर करीत नसे, एवढंच काय तथागतांचा सुद्धा सत्कार आणि गौरव करीत नसे, त्यांना मानत नसे, त्यांना पूजत नसे, म्हणजे तिच्यावर कसल्याही प्रकारचे असे चांगले संस्कार झालेले नव्हते. श्रीमंत घरात वाढलेली पोरगी, तिला काय, आणि म्हणून तिला काही ह्या असल्या चांगल्या गोष्टी कशा असतात त्याची काहीच माहिती नव्हती, आदर सत्कार कसा करायचा, सन्मान कसा करायचा ह्याची काहीच माहिती नव्हती, आणि अशा ह्या घरातून आणलेली ती मुलगी आहे ती आमची सुजाता, असं अनाथ पिंडिकाने तथागत बुद्धांनी. आता तथागत बुद्धांनी तिथूनच सुजाताला आवाज दिला, बोलावले, अयं येही सुजाते, सुजाता इकडे ये असं म्हटलं, आणि तिने देखील हो म्हणते आलेच असं म्हटले, आणि अशा प्रकारे ती जिथे तथागत बुद्ध बसलेले होते त्यांच्या समोर ती आली, पंचांग प्रणाम तिनं केला आणि एका बाजूला ती बसली, आणि एका बाजूला बसली अभिवादन करून बसली. बघा आता तथागताच्या पुढे आल्यावर अभिवादन तिनं केलं, पण यापूर्वी तिनं काही फारसा कोणाचा रिस्पेक्ट केलेला नव्हता. आता ती एका बाजूला बसली आणि त्या बसलेल्या सुजाताला तथागतांनी विचारले किंवा तिला असं म्हटले की हे बघ सुजाता, इमा सुजाते पुरी सत्त भरी आयो, पुरी यांच्या सात प्रकारच्या स्त्रिया असतात, स्त्रियांचे सात प्रकार असतात असं तथागत बुद्ध सुजाताला समजावून सांगत आहे. त्यावेळी ते म्हणतात कोणत्या सात प्रकारच्या स्त्रियांचे स्वभाव असतात ते मला सांगा. तथागत बुद्ध म्हणतात वधक समा, वधक समा म्हणजे जी स्त्री नवऱ्याचा वध करण्यासाठी सतत तपलेली असते, त्याची संपत्ती कशी मिळेल, त्याचं सगळं मला कसं मिळेल, याच्यासाठी नवऱ्याचाही खून करायला ती मागे पुढे बघत नाही अशी स्त्री, अशा स्वभावाची स्त्री म्हणजे वधक समा. दुसरा जो प्रकार आहे ती आहे चोरी समा, नवऱ्याच्या खिशातले सारखे पैसे काढून घेणारी किंवा नवऱ्याच्या संपत्तीवर उधळपट्टी करणारी, त्यांचे पैसे चोरून घेणारी अशी जी स्त्री आहे, अशा स्वभावाची जी स्त्री आहे ती चोरणीसारखी अशी असलेली स्त्री. तिसरी जी स्त्री आहे ती आहे अय्य समा, अय्य म्हणजे मालकिनीसारखी, म्हणजे ती त्या घरामध्ये आली तर ती सगळं माझच आहे, माझच घर आहे, मीच मालकीन आहे, अशा प्रकारची मालकीनपणाचा आव आणणारी जी स्त्री आहे ती अय्य समा, आर्य समाज तिला आपण म्हणतो. आता ह्या ज्या तीन प्रकारच्या स्त्रिया आहेत, पहिल्या म्हणजे वधक समा, चोरी समा आणि अय्य समा, ह्या घातक स्वभावाच्या स्त्रिया आहेत. तर आपण पाहिलं की ह्या तीन स्वभावाच्या ज्या स्त्रिया आहेत त्या घातक स्वभावाच्या आहेत, म्हणजे वधक समा, चोरी समा आणि अय समा. आणि यानंतर तथागत बुद्ध तिला म्हणाले की स्त्रियांचा आणखी स्वभाव असतो माता समा, आईसारखी काळजी घेणारी स्त्री, म्हणजे एखादी स्त्री जशी आपली आई जशी आपली काळजी घेते, लेकरांची काळजी घेते, तशी काळजी घेणारी जी स्त्री आहे तिला माता समा
त्यानंतर भगिनी समा, भगिनी म्हणजे बहीण, भगिनी समा म्हणजे बहिणीसारखी, बहिणीसारखा स्वभाव असणारी स्त्री। बहीण ज्याप्रमाणे आपल्या भावाला सांभाळते, समजा लहान भाऊ असेल तर त्याला असं संगोपन करते, त्याला जीव घालण्यासाठी, त्याला खेळवण्यासाठी प्रयत्न करते, त्याचं कमी जास्त काय असेल त्याचं त्याची काळजी घेते। तर ही भगिनीसारखी म्हणजे बहिणीसारखी स्त्री किंवा पत्नी अशी एक स्त्री असते। सखी समा, सखी म्हणजे मैत्रीण, मैत्रिणीसारखी स्त्री, मैत्रिणीसारखी पत्नी। म्हणजे जसं जर आपला नवरा बाहेरून आला तर त्या जसा मित्र भेटावा त्याप्रमाणे त्याचं स्वागत करणारी अशी मैत्रिणीसारखी जी स्त्री आहे तिला सखी समा स्त्री म्हटलं जातं। आणि शेवटी जो प्रकार आहे दासी समा, दासी म्हणजे काम करणारी जी काही व्यक्ती असते, घरातलं सगळं काम करणारी, हवं नको ते सगळं बघणारी अशी दासी सारखी जी स्त्री आहे, या स्त्रीचा एक प्रकार आपण। अशा प्रकारे सात स्वभावाच्या स्त्रिया आहेत असं तथागतांनी उपदेश केला। आणि मग तीन प्रकारच्या ज्या स्त्रिया होत्या सुरुवातीच्या, बदक समा, चोरी समा आणि अय समा, ह्या ज्या आहेत त्या घातकी आहेत, प्राणघातकी आहेत, घात करणाऱ्या आहेत। आणि पुढच्या ज्या स्त्रिया आहे त्या मात्र लोकांना हव्या हव्याशा वाटणाऱ्या आहेत, म्हणजे जसं माता समा, भगिनी समा, त्यानंतर आपण पाहतो सखी समा, दासी समा, ह्या ज्या स्त्रिया असतात अशा स्वभावाच्या त्या लोकांना हव्या हव्याशा वाटतात। तर हे सुजाता, तू कोणत्या स्वभावाची आहेस किंवा तू कोणत्या स्वभावाची होणार आहेस असा प्रश्न तथागत बुद्धाने त्या सुजाताला विचारला। आणि मग त्या सुजाताने असं उत्तर दिलं की भंते भगवंत, मला आतापर्यंत काही गोष्टीचं ज्ञान नव्हतं, मी माझ्या गर्वात राहत होते, मला माझ्या श्रीमंतीचा गर्व होता, मी एवढी श्रीमंत आहे, मी कोणाला काही हे करणार नाही असं म्हणून मी राहत होते, परंतु तुम्ही माझे डोळे उघडून दिले आहेत आणि म्हणून मी आता सखी सारखी राहीन, सखी समा। सखी समा म्हणजे मैत्रिणीसारखी माझ्या पतीची मी सेवा करीन आणि त्यांच्या घरातील हे जे काही माझे सासू सासरे आहेत, ननद आहे, त्यांची देखील मी एक प्रकारे सेवा करीन। आणि तथागताचा उपदेश ऐकल्यानंतर ही सुजाता एवढी श्रीमंत असलेली, मगरूर असलेली, अतिशय म्हणजे इगोइस्टिक असलेली ही स्त्री एका उपदेशाने प्रेरित होऊन ती सखीसारखी नांदण्याचं, सखीसारखं वागण्याचं वचन बुद्धाला देते आणि अनाथ पिंडकाच्या घरी ही जी सून आलेली आहे तर ती सून पुढच्या काळामध्ये खूप आनंदाने राहते आणि आपल्या घरातल्या लोकांना देखील आनंदाने ठेवते। म्हणजे या गोष्टीत, या कथेमधून किंवा या बाबीमधून किंवा या उदाहरणातून, या प्रवचनातून, बुद्धाच्या शिकवणीतून आपल्याला काही गोष्टी प्रामुख्याने दिसतात की बुद्धाचा उपदेश ऐकल्यानंतर त्या स्त्रीमध्ये किती तात्काळ बदल झालेला दिसतोय। म्हणजे आजच्या काळामध्ये आपण पाहतो की कधी कधी घरामध्ये छोटे मोठे भांडगडी होतात, अडचणी होतात, छोट्या छोट्या बोलीचाली होतात, तर कुणीतरी मार्गदर्शक म्हणून हवं असते, नाहीतर दोघांनी भांडतच राहिल्यावर मिटायचं कसं। आणि म्हणून भांडणं मिटवण्याची ही जी काही फॉर्मुले आहेत ते फॉर्मुले तथागतांनी त्या काळात दिलेले होते आणि ते फॉर्मुले तंतोतंत आजही उपयोगात येत आहे। बरोबर ते फॉर्मुला वापरला, ते रसायन वापरलं की राईट आपली ऍक्शन होते, ऍक्शन टू रिएक्शन। आणि म्हणून चांगल्या चांगल्या जीवन जगण्यासाठी तथागताचे उपदेश खूप महत्वपूर्ण आहेत। आणि ही जी सुजाता आपण पाहिली, तिसऱ्या प्रकारची सुजाता, या सुजाताचं वर्णन हे आधुनिक काळातील मुला मुलींना आपण समजावून सांगितलं पाहिजे, कारण काही लोकांना माहिती नाही, जाण नाही आणि कसं वागायचं कसं नाही त्याची फारशी काय तेवढी सेन्स नाही। आणि म्हणून अशा ह्या आधुनिक काळातील लोकांना सुद्धा तथागताच्या जीवनात आलेले जे काही, संपर्कात आलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांचं जीवन चरित्र समजावून सांगितल्यावर आपल्या आधुनिक काळामधील लोकांना देखील प्रेरणा मिळण्यास मदत होते आणि म्हणून हा उपदेश तेवढाच महत्त्वाचा आहे। आज आपण बुद्ध काळातील ज्या सुजाता, ह्या कॅरेक्टर असलेल्या, ज्या काही नाव असलेल्या, ज्या काही स्त्रिया होत्या त्यांचं वर्णन पाहिलेलं आहे। सुजाता थेरी साकेत नगरीमध्ये होती, खूप तीच खूप श्रीमंत असलेली आणि तरी देखील तिनं पतीची आणि आई वडिलांची परवानगी घेऊन ती तवेरी झाली, भिक्खुणी झाली, म्हणजे एवढं सगळं सोडून ती निर्वाण पदाला पोहोचली, ती एक। दुसरी सुजाता आपण पाहिली पायास दान करणारी, म्हणजे खीर दान करणारी सुजाता। आज आधुनिक काळामध्ये विविध प्रकारचे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये खीर दान हा कार्यक्रम असतो, आवर्जून कुठलाही जो कार्यक्रम
होतो त्या कार्यक्रमामध्ये खीरदान केली जाते। तर हे जे काही आहे त्या काळाची आठवण म्हणून लोक हे खीरदान करतात आणि खायलाही चांगलं असतं विशेषतः, आणि म्हणून ते जीवनाला पोषक पण असतं आणि म्हणून आपण ते खीरदान करतोय आणि म्हणून सुजाताची आठवण आपण केली पाहिजे। तिसरी जी सुजाता आपण पाहिली या सुजाताच्या वर्णनामध्ये, एवढ्या श्रीमंत घरातली असलेली मुलगी ती देखील बुद्धाच्या एका उपदेशाने प्रेरित होऊन ती चांगलं जीवन जगायला लागली। म्हणून आजच्या काळामधील स्त्रियांना देखील हा उपदेश तेवढाच महत्वाचा आहे आणि म्हणून घरामध्ये छोट्या मोठ्या घटनेवरून जे काही वादविवाद होतात ते टाळायचे असतील तर धीरींचं वर्णन आपण समजून घेतलं पाहिजे। बुद्ध काळातील स्त्रिया कशा पद्धतीनं जीवन जगत होत्या आणि मग बुद्धाच्या संघामध्ये येऊन भिकुणी झाल्यानंतर त्यांचं जीवन कसं बदललं हे समजून घेण्यासारखं असल्यामुळे आपण याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे। आजच्या या प्रसंगी बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आदरणीय राहुल सरांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली। विविध थेरींचं जे वर्णन आहे ते वर्णन करण्यासाठी विविध ग्रंथांचा संदर्भ ग्रंथांचा आम्ही उपयोग करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थेरी गाथा डॉक्टर प्राध्यापक विमल कीर्ती यांचं ग्रंथ उपयोगी पडलाय, त्याबरोबर थेरी गाथा प्राध्यापक डॉक्टर शेषराव मेश्राम यांचा ग्रंथ उपयोगी पडलाय, त्यानंतर थेरी गाथा स्त्री मुक्ती समाज आणि तत्वज्ञान सुनील हेतकर सरांचा एक ग्रंथ आहे त्याचा उपयोग झाला, त्याबरोबर बुद्ध तत्वज्ञानातील अभिज्ञानी स्त्रिया हे प्राध्यापक घातक सोनोने यांचा ग्रंथ उपयोगी पडला, आणि याबरोबर शांती स्वरूप बौद्ध यांचं जे सुजाता नावाचं जे छोटीशी बौद्ध हे जी चरित्रमाला आहे बौद्ध चरित्रमाला आहे तोही ग्रंथ उपयोगी पडला, आणि सर्वात जास्त बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा ग्रंथ उपयोगी पडलेला आहे त्यांचं मी ऋण व्यक्त करतो। बहुजन संघटक या चॅनलचे राहुल सर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि थिअरी समजून घेताना महानायिका समजून घेताना आपल्याला ह्या ज्या थिअरींचं वर्णन आहे ते नक्कीच उपयोगी पडेल असा मला विश्वास आहे। उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना मी मंगल कामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। नमो बुद्धाय, प्रेम जय भीम।